मी शेटची ना माझी 21 लाखाची शरत जमली होती, त्यांचे 21 लाख माझे 21 लाख. तो एक आमचा दोघांचा स्वप्न राहून गेला. दोघांची इच्छा होती आमची, लोकांच्या नजरेत नाही ते, त्यांच्या दिशेत नाही ते, पण मला वाटतो ना शेट माझ्या हृदयात आहेत. ते कोण काढू शेट फडके यांची माझी मैत्री फार वेगळी होती. रक्ताचं नातं नव्हतं, जवळचं नातं नसताना एक मैत्रीचं जो नातं होतं, मला वाटतो तसा मित्र मला पुन्हा भेटणार नाही माझ्या आयुष्यात. ते बैल घेऊन गेल्यानंतर त्याच्या पोटातून 4 स्क्रू, 1 लोखंडाची तार, तार आणि काहीतरी पत्रा छोटा, ते पोटातून काढले गेले. त्याच्या त्याही धुमाकूळ घातलं होतं. सरपण आणि अंजीर त्यांची गाडी योगायो कोणी पकडत नव्हता. जर माझा नंद्या बदल असता तर हे जे घाटावर आपले मित्र आहेत देशावरचे, ते जे थार जीसीबी हे पोकलन ठेवतात, एक मी या गाड्या बक्षीस मी घरी आणल्या असत्या, एवढी माझ्या मनाला खंत आहे. दादा, संपूर्ण माझी इच्छा आहे की आपणचं नाव ठेवा म्हणून तरी शर्ती तरी चालू करायला पाहिजेत. नक्कीच. आणि एकदा जी खाली मान घातली तर पनवेल पट्ट्यातली लोक काय बोलायची माहितीये का? आता हेलिकॉप्टर उडेल ना. तो त्यांनी जेव्हा खाली मान घातली ना, धागा जवळ आला का, तो खरोखर तो हेलिकॉप्टर उडून दाखवाय. नमस्कार दादा. नमस्कार दादा. काय सांगाला सरपंचच्या अंगावर गुलाल बघून काय वाटत? सरपंचच्या अंगावर गुलाल बघून आनंद तर सर्वांनाच झालाय. आम्हाला दुःख एकच आहे, आमच्या शरद झाले. हा एक दुःख झालेला आहे. दादा किती वर्ष झालं सरपंच पळतो आता? सरपंचला माझ्याकडे 6 वर्ष झाले. पहिले माझ्या मामांकडे पळायचा, मामांकडनं मी घेतला, त्याच्यानंतर माझे मी भाऊ विलास देशमुख पैलवान वाईचे यांच्याकडं पाऊसकाळात पळाला, त्याच्यानंतर उन्हाळ्यात पाऊसकाळी कंपल्सरी त्यांच्याकडे पळतोय वाईमध्ये. काय खरेदी मिळू तेव्हा सरपंचला घेतल्यावर? त्यावेळी 7,75,000 खरेदी होती. त्यावेळी मामाने पैसे मागितले नव्हते. मामाला पनवेलचे कोणीतरी आले होते आणि माझे काकांचा मुलगा तिथे व्यवहारला होता, काहीतरी 10 लाख रुपये केले होते. मामाने दिला नव्हता. आणि मला समजलं, मला आमचे भाऊ विलास पैलवान यांनी सांगितलं फोन करून का हा बैल आपल्याला घ्यायचे, तो सरपंच कुठला पळतोय तो तुमच्या मुंबईमधला. म्हटलं पैलवान आपल्या मामाचाच आहे. तर पैलवान त्याच्या दुसऱ्या दिवशी घरी आले निघून मुंबईमध्ये. आमच्या हॉटेलला जेवण करता वेळी पैलवान बोलला आम्ही चौघा भाऊ बसलो होतो. तर त्याच्यानंतर मामाला आम्ही तिथे बोलून घेतलं. मामा माझ्या शेजारच्याच गावात राहतात, सुनील सोरकादे म्हणून. ते तिघे भाऊ आले, नंतर बोलतात काय बोलावं, कशासाठी बोलवलं बाच्याव? तर बोललो मामा मला बैल पाहिजे. तर तुला बैल पाहिजे तर कोण नाही म्हटलं बोलतो. मी बोलो बोल किंमत. तर किंमत काय बोलणार नाही, पण मामाला आमचे पैलवान विलास देशमुख यांनी सांगितलं 7,75,000 मामा आम्ही तुम्हाला देतोय, तुम्ही आम्हाला बैल द्या. त्यावेळी 1 रुपया न घेतला त्याही, तुम्ही आना बैल पलवा आणि मग तुम्ही आम्हाला पैसे द्या. त्यावेळी आम्ही बैल पळवल्यानंतर आमच्याकडनं त्याही पैसे घेतले. तसे काय पैसे त्याही मागितले नाही आमच्याकडे. तेव्हा तुम्ही काय बघितलं सरपंच मध्ये? सरपंच मध्ये आम्ही काहीच बघितलं नव्हतं. आमचा जो भाऊ आहे विलास पैलवान, त्यांनी त्यावेळी तिकडे पळताना बघितलं होतं. मुंबईला तो पळायचा, लहान होता, चांगल्या चांगल्या गाड्या करत होता, आम्हाला माहित होता. पण आमच्या मामाचा पहिला आम्ही विकत मागायचं हे आमच्या मनाला पटत नव्हतं. परंतु ज्यावेळी तिकडे पैलवानने बघितलं का हा बैल आपलं मोठं काम करेल आणि बिंजोरला 100% पडेल, विलास पैलवान यांना खात्री होती. आणि त्यांनी सांगितल्यानंतर मग आम्ही ते आल्यानंतर मामांना बोलून हा बैल घेतला. दादा, गेल्या मागच्या वर्षी सरपंच आणि अंजीर ही चांगली गाडी पळायची, त्याही धुमाकूळ घातलं होतं. सरपण आणि अंजीर त्यांची गाडी योगायोग कोणी पकडत नव्हता. आणि ती सतत गेल्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी हे 2 वर्ष पळाले. आणि योगायोग गेल्या वर्षी सरपंच आजारी असल्यामुळं तो अर्धंगी पळायचा, अर्धंगी आल्यावर शिंग लावून यायचा. आम्हाला त्याचं दुखणंच समजत नव्हतं काय नक्की. तर पाऊसकाळात तिकडं मैदानाला गेल्यावर पण तो तसंच करायचा, अर्धंगी पळायचा बैल. आम्ही विचार करत होतो तर आमचे मित्र एकवीरचे आशिष पडवल त्यांनी त्यांच्या बैलाला जेव्हा कोकणात नेला होता आणि त्याच्या लोखंड काढला होता पोटात आणि त्याचाहून बैल तसाच फुगत होता खाना खाल्ल्यानंतर. आमचा सरपंच तसाच फुगायचा खाना खाल्ल्यावर, रात्री रात्री कधीही फुगायचा, दिवसा शर्यतीला नेला मैदानात फुगायचा. त्याचा आम्हाला आजार नव्हता भेटत. मग त्यांनी सांगितलं का दादा तुम्ही तिथे नेऊन बघा,
जर बैलाला पोटात काय गडबड असेल तर तिथं गेल्यानंतर माझा भाऊ विलास पायडवान ते स्वतः गेले होते तिकडे बैल घेऊन गणेशानपूर गेले होते. ते बैल घेऊन गेल्यानंतर त्याच्या पोटातून चार स्क्रू, एक लोखंडाची तार तार आणि काहीतरी पत्रा छोटा ते पोटातून काढले गेले. त्याच्यानंतर जी छाती त्याची वर आली होती ती आपाप आतमध्ये गेली, सुजन होती ती. आणि बैल त्या दिवसापासून आजपर्यंत सुजला नाही, पोटात फुगला नाही. आणि बैल जो रुटींगवर आला तो त्यांनी तो धुमाकाला जो ज्या 2 वर्षापूर्वी पळायचा त्याच्या दुप्पटनी पळायला लागला. जेव्हा बैलाचा अप डाऊन चालू होता तेव्हा पहिल्याला अडचणी आल्या होत्या का? अडचणी अशा आल्या नाही बैलाला. बैलला आम्ही कमी पळत होता, जास्त पळत होता, कोणाकडे बैल मागितला नाही, बोलले नाही कुठल्या बैलवाले गाडा मालक मला. दादा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी शहर दाखला काही तुम्ही केली होती त्याबद्दल सांगा ना जरा. ते शरत आता सांगायला गेलं तर माझे मित्र हे महाराष्ट्रातले नामचे छेकडेवाले काय फडके शेठ, पंढर शेठ फडके यांची माझी मैत्री फार वेगळी होती. रक्ताचं नातं नव्हतं, जवळचं नातं नसताना एक मैत्रीचं जो नातं होतं मला वाटतं तसा मित्र मला पुन्हा भेटणार नाही माझ्या आयुष्यात. कारण ज्यावेळी संदीपबाई माली मी आणि पंढरशेठ फडके त्यांच्या मर्सिडीज असो, फॉर्च्युनर असो, कुठलीही गाडी असो, त्या गाडीत आम्ही त्यांचा डबा खायचो तिघे एकत्र. एकत्र खाल्ल्यानंतर भाई आमच्या वरचे शेठ चल ना अविशेठशी गाडी करू, बाई त्यांना सांगायचे आणि ते हो बोलायचे किंवा मी बोललो भाऊ शेठ चला ना संदीपबाईशी आपण गाडी करू. तर ते आमची मैत्री अशी घट्ट होती तिघा जणांची महाराष्ट्रात मुंबईकरांचं सांगायची गरज नाही. म्हणजे माझ्या घरात माझी मुलं माझे भाऊ दिवसातनं 1-2 टाइम तरी त्यांचा गाणं ऐकतात जे देवाज्ञा झाला जो आपला महाराष्ट्रातले नामचे चकडेश्वर काही पंढरशेठ फडके हे देवाज्ञा झाले. तिथून माझ्या घरात न चुकता न विसरता त्यांचा असा कधी गाणं लावत नाही आणि कधी चारा बघत नाही असं कधी झालं नाही. दादा आपण किती मिस करतो तुम्ही? आपण मिस करायचं म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, म्हणजे ते घरात जर माझ्या काढलं तो विषय मी जेवताना जर माझे मिसेज झाली, माझे भाऊ झाले, माझे वडील झाले, गाणं तर लावतच नाही मी जेवत असल्यावर. आणि कुठला कोण पाहुणा आला आणि त्यांनी जर असा योगायोग जर पंढरशेठचं विषय काढलं तर त्याला लगेच पटकन तात्कालिक दाबला जातात जर मी जेवायला बसलो असेल तर कुठं महत्वाच्या कामात असेल. कारण जर शेठ आणि माझा जो घट्ट जी मैत्री होती मी तुम्हाला सांगतो त्या मैत्रीसारखी माझी पुन्हा मैत्री माझ्या लाईफमध्ये कधीच नव्हणार. दादा आता शेट नाही तर शर्तीनं मजा येते का? मी तुम्हाला काय म्हटलो ज्यावेळी शेट ज्या मैदानाला यायचे तो मैदान असा गच्च भरायचा आणि बिंजोच्या शर्यतीत तिथे धुमाकाल व्हायचा असा कुठला शेट आलाय आणि त्या मैदानाला गती आली. कुठे आम्ही जायचो शर्यतीला इथे बंदीच्या काळात, म्हणजे आता तिथे जर मैदान घेतला तर आपले ठाणा रायगडवाले जात नाही आणि शेठ स्वतः तिथे मैदानाला गेला तर एवढा गच्च मैदान भरायचा. नामचित मैदान म्हणून पुकारला जात होतं त्यावेळी. चिंचवली खडावली गावच्या इथे एक चिंचवली गाव आहे तिथे लोक जात होती ना. आता तिथे शर्यतीत लिगली परमिशन असतं तरी जात नाही. आणि आता पण जर शेठ जर असते आणि तिथे जर गेले असते तर सर्व मुंबईकर तिथे गेले असते. दादा आता शेठ असं शेठचं तुम्ही विरुद्ध पडलाय आणि पहिला पण उचला असता. शेठची ना माझी शर्यत हमेशा व्हायची. ज्यावेळी 11 लाखाची शर्यत झाली शेठ स्वतः फुटुकाडा उभारणे राहिला, गुरुना शेठने राहिला, मंगे शेठने राहिला. ज्यावेळी शेठने आवाज दिला हे पहिला फुटू काढा आणि लगेच उतरा, पहिला कोणी आवाज करायचा नाही. शेठच्या माझ्या अनेक गाड्या झाल्या आणि आम्ही एका मैदानात दोघांचे बैल पालवायचो एकत्र आणि त्याच मैदानात आम्ही शर्यत सुद्धा खेळलोय असे सर्व मुंबईकरांना माहिती आहे. तो आनंद कसा असायचा? तो आनंद म्हणजे शर्यत होणं हो, ज्यावेळी आम्ही त्यांच्या गाडीत बसायचो तसं आम्हाला वाटायचं का बाबा शर्यती खेळो ना खेळो. आमचे काही स्वप्न अधुरे राहिले, आम्हाला काही कुठे जायचं होतं ते आमचे स्वप्न राहिले. पण जिथे आमचं जायचं ठरलं होतं माझ्या लाईफमध्ये तर मी तिथं आयुष्यात जाणार नाही. कारण आमचं हे तिघा चौघा जणांचं ठरलं होतं फिरायला जातं इकडं जायचं आपल्याला आणि आम्ही ती इच्छा पुरी नाही करू शकलो म्हणून असं लोक बोलतील का तिथे तुम्ही जायला पाहिजे. पण माझ्या लाईफमध्ये मी त्या म्हणजे
पिकनिक स्पॉटला जाऊ शकत नाही. दादा तुमचा बादल आणि नंद्या ही गाडी पण चांगली बोलायची, त्याबद्दल सांगा ना. नंद्या अधिबा आणि बादल यांनी खऱ्या अर्थाने माझी महाराष्ट्रात ओळख करून दिली. त्याच्या आधी सोन्या बावड्या पालाचा, सोन्या बावड्यानी मुंबईमध्ये माझी ओळख निर्माण केली, पण नंद्या या बादलनी पूर्ण महाराष्ट्रात माझा धुमाकूल घालून ओळख करून दिली. आजच माझा विषय झाला, ही गाडी ज्या वेळी मैदानाला झुपून खाली गेली, जर माझा नंद्या बादल असता तर हे जे घाटावर आपले मित्र आहेत देशावरचे, ते जे थार जीसीबी हे पोकलन ठेवतात, एक मे या गाड्या बक्षीस मी घरी आणल्या असत्या एवढी माझ्या मनाला खंत आहे. त्या बैलांवर एवढा विश्वास होता, आणि आताचे रस्ते जर असे त्यांना जर भेटले असते तर जुगार तोडायची म्हणून त्यांची तयारी होती. त्यांचं स्पीड वेगळंच काय लागत, सलग 3 वर्ष काहीतरी गाडी टोपलं होती ती. तसा स्पीड मी आतापर्यंत कोणाच्या गाडीला बघितलं नाही, आणि मला नाही वाटत तेवढा स्पीड माझीकडे बैल लागतील. लोकांकडे लागतील नाही लागतील ते त्यांचे नशीब, पण माझ्या धावणीला तेवढ्या स्पीडचा बैल नाही भेटणार. त्यांची एक आठवणीची शर्यत सांगा ना. आठवणीची शर्यत म्हणजे माझी शेटची, तीच एक आठवणीची शर्यत. 11 लाखाची जी शर्यत झाली होती, आणि शेटची ना माझी 21 लाखाची शर्यत जमली होती. त्यांचे 21 लाख माझे 21 लाख, तो एक आमचा दोघांचा स्वप्न राहून गेला. दोघांची इच्छा होती आमची, आणि आमची शर्यत किती लाखाची झाली आणि किती रुपयाची झाली, आम्ही आरो त्या आरो, आम्हाला आनंद व्हायचा. हरलो तरी आनंद व्हायचा आणि जिंकलो तरी आनंद व्हायचा, कारण आमच्या आमच्यातच पैसे राहायचे. आणि कोण ओरडणार नाही, गुलाल का टाकायला मी त्यांच्या गाडीवर जाऊन उभं राहणार, ते माझ्या गाडीवर उभं राहणार. फक्त एक आता ती आमचं स्वप्नच स्वप्नच राहून गेला. आणि जरी गुरुनाथ शेटनी जरी बैल केली, शेटच्यानं माझ्या शर्यती होतील, गुरुनाथ शेटच्यानं माझ्या, पण त्यांच्या गाडीत बसून, त्यांच्या गाडीत बसेन, त्यांच्या सोबत राहणार. आणि जसं शेटचं ना माझं रिलेशन होतं, तसं गुरुनाथ शेट आणि मंगेश शेट यांच्याशी माझं शेवटपर्यंत तसेच राहणार. दादा संपूर्ण माझी इच्छा आहे की आपणचं नाव ठेवा म्हणून तेही शर्ती जरी चालू करायला पाहिजेत. नक्कीच. आता कसं आहे, काही कारणास आता ज्यावेळी आता माझी पण आई गेली, मी 5-6 महिने शर्तीत गेलो नव्हतो, त्यांचे वडील गेलात, ते 5-6 महिने शर्तीत नाही येणार. पण असं वाटतोय का पुढच्या वर्षी शर्तीत त्याही यावा, हे आम्ही ना सर्वच एक त्यांच्या आतुरतेने वाट बघतात. पंढरी शेटचा नाव हा माईक मध्ये पुकारलाच जायला पाहिजे आणि जाणार, एवढा मला एक विश्वास आहे. आता शर्तीने येतात पण शेड आपल्या दिसत नाही, कारण की प्रत्येक शर्तीने गेलो की शेड गाडीवरती बसून उभा राहायचा. शेड दिसत नाही असं लोकांना वाटत असेल, पण माझ्या मनाला वाटतो ना शेड आहे. माझ्या मनातून तर नाही कोण काढू शकत ना, लोकांच्या नजरेत नाही ते, त्यांच्या दिशेत नाही ते, पण मला वाटतो ना शेठ माझ्या हृदयात आहेत, ते कोण काढू शकत. म्हणून मी म्हणतो शेठ आहे आणि राहणार कायमचे. आता बादल आणि नंद्या या गाडीबद्दल थोडी माहिती आहे ना मला. बादल नंद्या हे एकमेव बैल होते विपुल केने चिचपाडा याचा नंद्या बैल, आणि DSP ग्रुप यांचा स्वरूप बादल बैल. यांचा जो धुमाका होता त्यांना ज्या रस्त्यात मांडले त्या रस्त्यात सरळ जायचे. आम्हाला रस्ता चेंज करायचा असेल, डावा रस्ता घ्यायचा असेल, खऱ्या अर्थाने ही गाडी उजव्या रस्त्याची ठाम होती. जर आम्हाला उजव्या रस्त्यात कोणावर नाव फिरवायचं असेल तर आम्ही पहिले त्यांना 100 पावला फेरा मारायचो. ज्यावेळी फेरा मारलं तर लोक सांगायचे हे कोणाचं तरी आज काम काढणार, कोणी लवकर नाव देऊ नका उजवीला, हे 100% डावर असताना घेणार आणि नाव फिरवणार. मग नंतर लोकांना माहिती झालं होतं का यांची गाडी उजवीला पण ते ज्यावेळी डावीला फेरा मारला आहे 100 पावला तर हे उजव्या रस्त्यात पण नाव फिरवतात कोणावर. मग आम्ही नंतर हुशार झालो, आम्ही देताना उजवीला नाव द्यायचो, मग लोक उजवीला नाव दिलं का नाव फिरवायचं मग फेरा मारायचो. आणि तो स्पीड पुन्हा त्यांना तयार होणार नाही. आणि बादल बैलाचं एक वैशिष्ट्य होता, जर पुढे चाकोरीत खड्डा असेल त्याला जर नेताना आपण तो खड्डा चुकून जर नेला साईडनी तो त्या स्पीडला येऊन तो रस्ता चुकून तो खड्ड्यात गाडा न पडता तसाच पळायचा. ती एक त्याची खासियत होती. आणि तो गाडी बघून पळायचा बादल. बादल जर गाडी जर अंगावर असेल आणि जर त्यांनी जर गाडी त्याला कट नसेल होत बादलला, तर त्याच्यात तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ बघा,
तुमच्याच मित्रही टाकलेले आहेत. जेव्हा त्याला समजलं का बाबा आता आपल्याला गाडी कटणार, त्यांनी एकदा जी खाली मान घातली तर पनवेल पट्ट्यातली लोक काय बोलायचे माहितीये का, आता हेलिकॉप्टर उडेल ना. तो त्यांनी जेव्हा खाली मान घातली ना, धागा जवळ आला का, तो खरोखर तो हेलिकॉप्टर जोडून दाखवायचा. एक ओव्हरटेक किंग बादल असं म्हणजे त्याला ओव्हरटेक किंग म्हणजे तेवढ्या स्पीड आणि तेवढा जर गाडी कट झाली नाही तर तो धाग्यात कसाही का नाही असो तो घुसायचा, तेवढा स्पीड तो म्हणजे समोरच्या गाडीवाल्याला असा न कळत तो फसवायचा धाग्यात. म्हणजे निकालाला अनुभव लावायचा. हो 100% जरी आम्हाला जोपर्यंत धागा तुटत नाही तोपर्यंत आम्हाला आश्वासन असायचा बादरच घुसणार. आणि आता हे सट्ट्यावले हे ते खेळतात, त्यावेळी सट्ट्यावले जर असते तर मला वाटतं माझ्या बाजून जे माझे मित्र खेळणारे असते त्यांच्याकडे नक्कीच फोर व्हीलर गाडी असते सट्ट्यामध्ये. दादा तो पहिरा कसा जुना होता? जुल्ला पहिरा नंद्या पहिला योगायोग. पहिले हा इष्टू शेटकडे पालायचा योगायोग. मला तर नाही आठवत ते कोणाच्या थोरुणी पायरा झाला होता, मला वाटतं अरुण डायव्हरच्या थोरुणीच पायरा झाला होता तेवढा आठवतो. आणि विपुल केने हे डायरेक्ट म्हणजे अरुण डायव्हरशी कॉन्टॅक्ट आणि मग तो आमच्याकडे पायरा. पण 2 वर्ष बैल माझ्या घरी होता. लोक आता पैसे देऊन लोकांकडे बैल पाठवतात पण एक मे चिसपारचे प्रदीप केने आणि विपुल केने यांनी 1 रुपया न घेता माझ्याकडे 2 वर्ष बैल ठेवला होता. एक घरच्या सारखा आणि एक विश्वास याला बोलतात मित्र आणि मैत्री. आणि आता काय करतात एक शर्यत केल्याचे असले तर 10,000 रुपये घेतात का बाबा मला एवढे पैसे लागतील. असे बरेचसे लोक आहेत मुंबईमध्ये. आणि वर गेलं तर विचारूच नका, आपलेच बैल गेले तर आपल्याच मुंबईला त्याच बैलाला पैसे देऊन बैल आखडावा लागतोय. आणि मुंबईमध्ये ती प्रथा चालू झाले. अहो 3 महिने बैल जर आखलाचा असेल 8-10 लाख रुपये देतात. हे कुठला हिशोब चाललाय? शेतकऱ्याकडे पैसे नसले तर लोक शेती विकतात, जागा विकतात, पण हा शो खेळतात. त्याला एक मर्दांगी खेळ म्हणतात या खेळाला. पण प्लीज मित्रांनो, शोकी करा, धंदाही करा, जागा विकू नका. कारण आपण शेतकरी आहेत, आपली मुलं पण शेतकरीच राहिली पाहिजे. आणि जर ते जर नंद्या बैल जर आताच्या कंडिशनला असता तर 20 लाख रुपये सीझनचा पैरा दिला असता. कारण त्या रीतीचा तो बैल होता. मला 40 लाख रुपये मोजावा लागले असते ते 2 वर्ष बैल घेण्यासाठी तो. पण त्या मालकांनी दोन्ही मालकांनी 1 रुपया नाही घेतला माझ्याकडून. दादा तुम्ही कोणाकडून वायदी घेतले का? मी घेणारी नाही आणि कोणाला घेऊनही देणार नाही. आणि जर तुम्हाला बैल मुंबईमध्ये ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी माझ्या कुठल्याही भावाला किंवा माझ्या DSP ग्रुप आणि महाराष्ट्र कोणालाही फोन करावा का मला बैल पाहिजे. पण एवढाच बैल त्या लेवलचा पाहिजे. तुम्ही कुठलाही बैल आणाल आणि त्या बैलात बैल मागणार तर मग मी नाही देणार. पण माझ्या बैलाच्या लेवलला जर बैल असेल 2 नंबरचा का नाही असो, सेम लेवलचा नसून दे 2 नंबरचा का नाही, माझा जो साथीदार आहेत जेवढे तेवढं शब्द दिला कोणाला तर मी नाही बोलणार नाही का बैल झुपू नका म्हणून. नेहमी तुमच्या गाडीवर अरुण ड्रायव्हर असतो, त्याबद्दल काय सांगाल? 100% मी जी गाडी हाकलतो पहिल्यापासून माझ्याकडे संजय ड्रायव्हर म्हणून होता डोक्याचा भोईर, संजय भोईर, तो सोन्या बावडे आखलायचा. त्याच्यानंतर माझा नंद्या बादल गाडी जिथून लागली तिथून अरुण ड्रायव्हर आज परत, ज्या जवळजवळ 4-5 वर्ष झाले कंटिन्यू अरुण ड्रायव्हर असतोय. पण आजचा माझा पैरा घेता वेळी गुड्डू शेठ आणि अदनांनी मला सांगितलं होतं का शेठ युवान बैल आमचा बाबू ड्रायव्हरच्या हातावर जास्त बोलतोय. तर माझा अरुण ड्रायव्हर सुद्धा खाली गेला होता तर त्यांचा बाबू ड्रायव्हर हा बसला तर अरुणने त्याला सांगला सरपंचला असा असा सरपंचला कसाही हाकल सरपंच काही अडचण नाही, तो एकदा रस्त्याला लागला तू फटके मार शेप मार काही कर, ज्या आपल्या मुंबईच्या रूटमध्ये जसं हाकलं तसं हाकल तो पळणार त्यात काय शंका नाही. आणि बाबू ड्रायव्हर हा नामचेट ड्रायव्हर आहे. एक रायगडमध्ये तसा ड्रायव्हर नाही आहे, ठाण्यामध्ये अरुण ड्रायव्हर सारखा ड्रायव्हर नाही आहे. हे दोन्ही ड्रायव्हर माझे एक ठाम आहेत. आणि बाबू ड्रायव्हर माझ्या गाडीवर पहिल्यांदा बसलाय आणि मना गुलाल घेऊन दिला त्याने, मला खूप आनंद झाला. दादा DSP ग्रुप म्हणजे काय, त्याबद्दल थोडी माहिती द्या ना. DSP ग्रुप माझा पहिले वीटभट्टीचा धंदा होता माझ्या आजोबांपासून. ट्रक होत्या, माझा किटांचा धंदा होता, बरेचसे धंदे होते. त्यावेळी माझ्या आजोबांचं नाव दिनकर होता, त्यांच्या वडिलांचं नाव सावलाराम होता आणि आडनाव माझा पवार, दिनकर सावलाराम पवार. त्यावेळी त्या विटवरती नाव दिला माझ्या आजोबाई DSP.
माझे आजोबा खूप मोठे होते, आता ते त्यावेळी सावकार लेवलचे होते. ज्यावेळी ते कुठे गेले तर त्यांना एवढा म्हणजे दबदबा होता आणि त्यांना सल्यूट मारून त्यांना त्यांचा पावनचार करायचे. म्हणजे त्यावेळी ते बरेचसे म्हणजे आता बोलून दाखवत नाही डिपार्टमेंट विषय, पण त्यांचा खूप दबदबा होता. तर तुमच्या पाठीमागे नेहमी मित्र परिवार असतात, त्याबद्दल काय सांगाल? माझे मित्र नाही, मी त्यांच्याशी भावाचं नातं घडवलेलं आहे. माझे मित्र हे जे आता फोनवर बोलतोय लांबचे आणि हे जे आता शर्यतीमध्ये असतात, हे आम्ही सर्व भाऊ भाऊ आहेत. दादा तुमचे सुट्टी मेकर कोण असतात, सुट्टीला कोण असतात? सुट्टीला माझे दोन भाऊ असतात, छोटा आणि मोठा. माझा मित्र संदीप डोणे असतोय, माझा मित्र भूषण असतोय, भोपरचे अरविंद वगैरे असतात, मोनिश असतोय, शीलचे अनिल भोईर असतात, रोशन असतोय, चिंचवलीचे पोरं असतात, किरण असतोय, आकाश म्हणून असतोय. एकच आमचा मित्र येतो फक्त, आता सट्टा सोडल्याना धाग्यावर यायला लागला, प्रदीप मात्रे. पहिले मी सट्टा एक मी तो केलायचा आमच्या ग्रुपमध्ये, पण आता आम्ही त्याला बोलू बोलून आता तो धाग्यावरच असतो. आता तर कोणी जरी आम्हाला सांगितला प्रदीपने तुमचा सट्टा लावला होता, तर आम्ही ऍग्री करू शकत नाही, कारण तो आता सतत कुठली शत गेल तर आमचा धाग्यावर तो असतोय उभा. ठीक आहे, तुम्ही इतक्या वेळ दिल्याबद्दल खूप आभार. थँक्यू.